शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन आज विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी संपन्न झाला. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त शिंदे गटाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. तर कार्यकर्त्यांनी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. मराठी माणसाच्या न्याय हक्कांचं संरक्षण, प्रखर राष्ट्राभिमान आणि हिंदुत्वाचा विचार जोपासण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली. काळाच्या ओघा शिवसेनेनं समाजकारणाबरोबर राजकारणातही आपला दबदबा निर्माण केला. 2 वर्षापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडून एकनाथ शिंदे गटानं आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं. त्यानंतर शिंदे गटाला शिवसेनेचं नाव आणि चिन्ह मिळालंय. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटही राजकारणात सक्रिय आहे. या दोन्ही गटाच्या वतीनं शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन कोल्हापुरात विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या वतीनं आज कोल्हापुरात रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारपेठ कार्यालय, महाराणी ताराराणी हॉल, वेताळ तालीम, उत्तरेश्वर वाघाची तालीम, राधाकृष्ण तरुण मंडळ, तटाकडील तालीम अशा ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडलं. शिवाय वृक्षारोपण, फळं वाटप, अन्नदानाचे उपक्रम राबवण्यात आले. या सर्व उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी पुष्कराज क्षीरसागर, किशोर घाटगे, अशोक राबाडे, पापा प्रभावळकर, अमर क्षीरसागर, विनय वाणी, बंडा माने, अभिजित कुंभार, प्रमोद कुंभार, अभिजित ढेरे, मुन्ना तोरसकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. तर दुर्गेश लिंगरस, विशाल देवकुळे, धनाजी दळवी, दिनेश साळोखे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. तसंच पांजरपोळी इथल्या जनावरांसाठी चारा देण्यात आला. करवी तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं उचगाव इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर 58वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. केक कापून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची शपथ यावेळी घेण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, तालुका प्रमुख राजू यादव, अवधूत साळोखे, दीपक रेडेकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.